त्या खोलात जायचं ठरवलेलं आहे. कोण अधिकारी किती उच्च पदस्थ असला तरी तो हुडकण्याच्यासाठी राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आदेश दिले आणि ज्यावेळी याच्यातून जे कोणी मनसुख हिरेनच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असेल, स्फोटकं ठेवण्यासाठी त्या गाडीत जे जबाबदार असतील, त्या सर्वांना हुडकण्याच्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे असं लक्षात आल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं. तातडीची नाही, आधीच ठरलेली होती. आज या ठिकाणी या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची मतं आजमावण्यासाठी आम्ही दोघं इथं आलेलो आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून याबाबतीत आम्हाला निवडणूक जाहीर झाली आहे, लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. अधिकारी विशिष्ट विचाराचे नाहीत, एखाद दुसरा कोण असेल तर मला माहीत नाही, पण मला तसं वाटत नाही. गृहमंत्री राजीनामा देतील का? आजच्या तारखेत धर्मवीर सिंह यांचं विश्लेषण करायचं झालं तर ते कसं करता येईल? वेदर ही इज टर्न्ड आउट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, ही इज प्लेइंग इन द हँड्स ऑफ समबडी एल्स. मला असं वाटतंय की या संबंधात हळूहळू गोष्टी समोर आपल्या येतील. कोणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न देखील त्या पत्रातून दिसतोय असं सगळं बघितल्यावर दिसतंय. मी कोणाचं नाव घेणार नाही आणि त्यामुळे एकंदरच प्रत्येक जण प्रयत्न करत असतो या प्रसंगातून सुटण्याचा. प्रत्येकाचे प्रयत्न वेगळ्या मार्गाने असतात. महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेचं असं आहे की वाझेंना NIA ने ताब्यात घेतल्यानंतर त्याविषयी काही माहिती बाहेर आलेली आहे, ती प्रसारमाध्यमातून आपण सगळं देत आहात आणि त्यावरून असं दिसतंय की पोलीस अधिकाऱ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट होती. आमच्या सरकारने ठरवलं की कितीही मोठा अधिकारी असला तरी चालेल, पण अशा गोष्टी खपवून महाराष्ट्रात घ्यायच्या नाहीत आणि त्यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी याचा पाठपुरावा करायचं ठरवल्यानंतर ही देण्यात आलेली प्रतिक्रिया आहे. उत्तर दिले, सॉरी थोडं ऑफेन्सिव्ह आहे, पण वाझे या निमित्ताने शिवसेना नाही आहे का? कारण शिवसेनेचे पेट आहेत वाझे, त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवली. असं आहे, जी व्यक्ती 17 वर्ष सेवेत नव्हती, सस्पेंडेड होती, त्या व्यक्तीला त्या 17 वर्षाच्या काळात अनेक लोक मोकळ्या वेळी वेगळ्या ठिकाणी जात असतात, त्याचा अर्थ ते त्याला चिटकण्याची काही गरज नाही. असं आहे की आता तुम्ही शिवसेना आणि वाझे याचा संबंध चिटकवण्याची कोणती आवश्यकता नाही. एखादा अधिकारी सेवेत आला की तो सेवे महाराष्ट्र राज्याचा सेवक होतो. आता त्यांना आल्या अशा महत्त्वाच्या कामगिरीवर देण्याचं काम कुणी केलं? त्यांना अशा पद्धतीने काम करण्याची, जरा माझं उत्तर होऊ दे, अशा पद्धतीनं काम कोणी दिलं, त्यांना जबाबदारी कोणी दिली, या सगळ्याचा खुलासा हळूहळू होईल. या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारला पाडण्याचा हा प्रयत्न आहे का? एकूण विरोधकांकडनं जो काही प्रयत्न केला, असं आहे की महाराष्ट्रात काहीही झालं तरी आमचे विरोधक सरकार बरखास्त करा म्हणून मागणी करतात. आता ती हळूहळू हास्यास्पद व्हायला लागली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारने निश्चित ठामपणाने ठरवले जे याच्यात दोषी असतील, विशेषतः अंबानीच्या घराच्या बाहेर दिलेली ठेवलेली गाडी, मनसुख हिरेनचा झालेला मृत्यू, हे जे प्रमुख प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आज प्रसारमाध्यमातून मांडले जात आहेत, त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा वेगळ्या बातम्या पेरल्या जात आहेत का काय, हेही आम्हाला जरा तपासायचं. या सगळ्या गृहमंत्र्यांवरती आरोप लावण्यात आले, त्यांचा राजीनामा घेतला. अनिल देशमुख काम करतायत, अनिल देशमुखांच्या बाबतीत त्यांना बदल करण्याचा कोणताही विषय चर्चा नाही आहे आणि त्यामुळं तसं काही होणार नाही. सर, वाझेंच्या बद्दल प्रश्न आहे, खुद्द गृहमंत्र्यांनी